सहकारी पतसंस्था शाखेचा 20वा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यात बँकेची मोठ्या प्रमाणात प्रगती साधली असून त्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. न्यू सातारा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था शाखेची स्थापना 1990 रोजी झाली. स्थानिक सर्व सभासद ठेवीदार खातेदार यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने व अधिकारी कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या 20 वर्षापासून बँकेची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच या शाखेची महाराष्ट्रात 39 शाखा असून सुरुवातीपासून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद बँकेला मिळाला. तसेच सर्व सभासद ठेवीदार यांचे अमूल्य सहकारामुळे आपली संस्था अल्पावधीत 700 कोटी रुपयांच्या ठेवीचा व 500 कोटी रुपये कर्ज वितरणाचा टप्पा ओलांडणार असून ही शाखा महिला स्वावलंबन गट कर्ज योजना देखील राबवते. आपली शाखा 15 नोव्हेंबर 1998 रोजी सुरू झाली. स्थानिक सर्व सभासद ठेवीदार खातेदार यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि गेल्या 20 वर्षामध्ये आपली शाखा आहे ती जवळजवळ 40 करोड एवढा टर्नओव्हर आपला आहे. एकूण संस्थेच्या 29 ब्रांच आहे. संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे आपलं. शाखा सुरू करतानाच मुळातच लोकांची मागणी होती की डोंबिवलीला आपली शाखा सुरू करावी. सुरुवातीपासूनच लोकांचा सहभाग लोकांचं सहकार्य अतिशय चांगलं लाभलेलं आहे आणि लोकांच्या विश्वासानं सहकार्यानं आपली शाखा 40 कोटीचा टर्नओव्हर आपण पार केलेला आहे.